आणि दोन चरण झाले, राहिलेत बघा आता शेवटचा अर्धा तास. मला तर असं वाटतं त्या घड्याला पकडून ठेवा, पण घड्याळ काय थांबायचं नाव घेत नाही. तिसऱ्या चरणाकडे वळताना बघा, एकदा काय झालं, देवांची आणि राक्षसांची स्वर्गात घनघोर अशी युद्ध चाललेलं, आणि पोरानं देव लागला हरायला. देव हरायला लागल्यानंतर इंद्रदेवापाशी गेले नारद मुनी, म्हणले इंद्रदेवा तुम्हाला आता इथं फक्त एकच राजा वाचू शकतो, ज्या राजाचं ना आत्मबळ खूप दृढ आहे. आत्मबळ म्हणजे काय बघा, जर तुमचं आत्मबळ वाढलं तर तुम्ही याच भौतिक जगात काय, तुम्ही देवलोकात जाऊन पण देवतांना सहाय्य करू शकते एवढा आपल्यामध्ये ऊर्जा प्राप्त होते. ते आत्मिक बळ पाहिजे महाराज. आत्मिक बळ कधी प्राप्त होतं, ज्यावेळेस तुम्ही लोकांची निरपेक्ष भावनेने सेवा करता. मग जो राजा होता ना तो आपल्या प्रजेला मुलासारखा सांभाळायचा, कुठं भ्रष्टाचार नाही, कुणाच्यावर अत्याचार नाही, एवढा चांगला. मग इंद्रदेवाला नारद मुनी म्हणतात तुम्हाला तो एकटा राजा सहाय्य करू शकतो, मग तुमचा विजय आहे. मग इंद्रदेव त्या राजाच्या शयन कक्षात प्रकट होतात आणि त्या राजाला म्हणतात आम्ही देवतांचे राजे इंद्रदेव आहोत, आम्हाला तुम्ही सहकार्य करा. देवतांची बाजू हरायला लागली. तो राजा म्हणतो मी माझ्या प्रजेला माझ्या मुलासारखं सांभाळतो, आणि तुम त्याच्याच पुण्याच्या जोरावर मला देवतांचा सहसेवा करण्याची संधी लाभली ना. राजा एका क्षणात त्या इंद्रदेवासोबत स्वर्गात जातो आणि देवतांचं प्रतिनिधित्व तो राजा करतो, आणि तिसऱ्याच दिवशी सगळ्या राक्षसांचा नायनाट करतो, देवांना विजय प्राप्त करून देतो. देव आनंदित होत्यात. इंद्रदेव म्हणतात तुमच्यामुळे आमचा विजय झाला, आता तुम्ही आम्हाला काहीतरी मागा. तो राजा म्हणतो मला काय नका देऊ, मला तुमची सेवा करण्याचं भाग्य लाभलं, फक्त एक कृपा करा की मला परत माझ्या घरी नेऊन सोडा, तिथं माझी प्रजा माझी मुलं माझ्या सुना सगळी वाट बघत असतील. इंद्रदेव म्हणतात अहो कोणती प्रजा कोणती मुलं कोणत्या सुना, तुमचं खाली कोणच राहिलं नाही. राजा म्हणतो असं कसं बोलता, युद्ध तर तीनच दिवस झाले. इंद्रदेव म्हणतात अहो हे स्वर्गातले तीन दिवस आहेत, आणि स्वर्गातले तीन दिवस म्हणजे पृथ्वीवरच्या तुमचे 300 पिढ्या उलटून पण गेल्या. राजा उदास होतो, म्हणतो मला काहीच नका देऊ. इंद्रदेव म्हणतो नाही देवतांचं अपमान होईल, तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळेस तो राजा म्हणतो द्यायचंय ना तर मला एवढंच द्या की आता मला शांत झोपायचं, मी उदास झालो. इंद्रदेव त्यांना वरदान देतात जो तुमच्या झोपेत विघ्न पाडेल ना त्याचा सर्व नाश होईल. तो राजा पृथ्वीवर एकांत गुहेमध्ये शांत झोपतो, पोरांनो वर्षानुवर्ष झोपतो. आणि काही वर्षानंतर तुमचा माझा गोपाल कृष्ण जन्माला येतो, आणि कृष्ण जन्माला आल्यानंतर पोरांनो सांगा बरं कृष्णाच्या मामाचं नाव काय, कंस मामा. आणि कृष्णाने कंस मामाचा वध केला. आता मला सांगा कोणत्या पण शास्त्राचा जावईवर किती जीव असतो बरं, बरोबर का नाही. आता मला सांगा जर कंसाचा वध केलाय तर कंसाचा जो शास्त्र आहे त्याला सहन होईल का, कंसाच्या शास्त्राचं नाव काय होतं तो मोठ्या लोकांनी सांगा. पोर हुशार आहेत मोठे लोक. कंसाच्या शास्त्राचं नाव होत जरासंध. आता जरासंध म्हणायचं या कृष्णाने माझ्या जावईचा वध केलाय ना, या कृष्णाचा मी काटा काढणार म्हणजे काढणार. जरासंध काय करायचा, सगळ्या वाईट राजांना गोळा करायचा, वाईट विचारांच्या राक्षसी राजांना गोळा करायचा आणि मुथळीवर आक्रमण करायचा. आणि तुमचा कृष्ण काय करायचा, सगळ्या वाईट राजांचा वध करायचा आणि जरासंधाला मोकळं सोडायचा. असं 7-8 वेळा झालं. 10व्या वेळेस बलराम दादा म्हणतो अरे कृष्णा तू त्या मोरख्याला सोडतोय आणि बाकीच्यांना तू वळतोय, त्या मोरख्याचं करते एकदा बाजार. कृष्ण काय म्हणतो अरे दादा तसं नाही, आपण जर त्या मोरख्याला मारलं तरी मोरख्या काय करते, सगळ्या वाईट राजाला गोळा करते गावोगावी जाऊन आणि हित येते. आता जर आपण या मोरख्याला मारलं तर वाईट राजाला शोधायला आपण कुठं जाणार आहे, सगळं गिराईक दारातच गावते की. असा आमचा चतुर्थ कृष्ण म्हणे. मग कृष्णाला पण काय होत, आंध्याच्या टाळीत कसा कावळा सापडाव, तसा त्या जरासंधाच्या तावडीत एक राजा सापडला, त्याचं नाव होत कालेवन. बर कालेवन ले महापराक्रमी राजा होता. तो आला आणि कृष्णाला आरो तुर बोलला, इतके अपशब्द बोलायला लागला ना. बलराम दादा म्हणला ही 17वी स्वारी आहे त्याची, म्हणला अरे कृष्णा ह्यो तुला किती वाईट बोलतोय रे, ह्याला मी एका गदात आडवा करतो. कृष्ण म्हणतात आलं अरे दादा ह्यो कालेवन आहे, कालेवन ह्यो काय तुझ्या गदेने पण मारणार नाही आणि माझ्या सुदर्शनाने पण मारणार नाही, त्याला वर आहे. मग म्हणतो कृष्ण लय हुशार, कृष्ण अरे कालेवन तुझ्यात खरं शौर्य असेल ना त्या सैनिकाच्या जीवावर कशाला उड्या मारतो, एकट्यात दम असेल तर माझ्यासोबत एकट्यासोबत युद्ध कर. कालेवन म्हणते ही 17-18 वर्षाचं पोरग, ह्याला मी असा चिरडतो. कृष्णाला कालेवन चल चल करू युद्ध. कृष्ण म्हणतात इथं नको जरा टिकडीवर चल. कृष्ण पुढं कालेवन माग, कृष्ण अजून पुढं. शेवटी कालेवन म्हणतात ए पळपुट्या रणछोडदास थांब थांब,
तिथं देवाला नाव पडलं रणछोड. रणछोड कृष्ण अजून पुढं, शेवटी कृष्ण कुठं जात्यात माता माऊली त्या गुहेत जिथं हा राजा झोपलेला. कृष्ण तिथं जात्यात पितंबर काढतात आणि त्या राजाच्या अंगावर टाकतात आणि आडोशेला जाऊन लपतात. तिथं आल्यानंतर तो म्हणतो कालेवन, अरे असल्या गुहेत जाऊन किती वाकडला मी फाटलंय, तुझ्या सारख्या पोराला तर असा चिरडतो. कालेवन आज जातो आणि कालेवन इकडे तिकडे होतो, अर इथं येडच दिसते पितंबर अंगावर घेऊन झोपले. आणि तिथं गेल्यानंतर कालेवन महाराज क्षीरसागर महाराज कालेवन कशाला आता घालतो त्याला तीन धाड धाड झाल्यानंतर त्या राजाची झोप मोडती. राजाची झोप मोडल्यानंतर महाराज तो पाहता क्षणी कालेवनचा तिथं सर्वनाश होतो. मग आडोशेला लपलेला तुमचा माझा भगवंत पुढे येतो, म्हणतो त्या राजाला याच्या या अगोदर पण तुम्ही देवतांचं रक्षण केलं, त्यावेळेस पण तुम्ही ठोस असं काही मागितलं नाही. त्या राजाचं नाव असतं मुचिकंद. हे मुचिकंद राजा तुम्ही आता मला काहीतरी मागा. बघा अभंगाची चरणाला कसं जुळते, म्हणले काहीतरी मागा तिसऱ्या चरणात. बरं का, संपुष्ट हृदय पेटी करून पोटी साठवू, त्याच्याशी जोडून कशी मागणी मागितली आपल्या त्या मुचिकंद राजाने. मुचिकंद राजा म्हणतात देवा मला काय नको, कृष्ण म्हणतात काहीतरी मागा. मग मुचिकंद राजा म्हणतात देवा जर तुम्हाला काय द्यायचं असेल ना एवढंच द्या की ज्या ज्या वेळेस तुमचे भक्त तुमचं नाव घेतील ना त्या त्यावेळेस माझं नाव निघायला पाहिजे. मात्र तुमचा माझा कृष्णराया एवढा कृपा निधान आहे महाराज अकोलकटकर महाराज. कृष्ण भगवान म्हणतात तसं नाही राजा, ज्या ज्या वेळेस माझे भक्त माझा धावा करतील ना, माझ्या नावाच्या अगोदर तुझं नाव घेतील, माझ्या दर्शनाच्या अगोदर तुझं दर्शन घेतील, आजही तुम्ही पंढरपूरला जावा देवाचं दर्शन नंतर, आधी पुंडलिकाचं दर्शन देवाचा जय घोष नंतर. अगोदर आपण कहतो बोला पुंडलिक, पुंडलिकाचा अगोदर जय घोष असतो. हे सगळं भगवंताने त्याला का अर्पण केलं किंवा का दिलं माहितीये, त्या अभंगाचं तृतीय चरण. झाली मात्र माहिती का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, माता माऊली कीर्तन झालं ना काहीतरी घेऊन जायचं बरोबर का. तुमच्या माझ्या घरात दुःख यायला दोनच मार्ग आहेत बरोबर, दोनच. पहिला मार्ग जर तुमचं कुलदैवत नाराज असलं तर 100% तुमच्या घरात दुःख आणि संकट येणार. तसं पाहायला गेलं 99% लोकांचं कुणाचं कुलदैवत नाराज नसतं. कधीतरी आपण जत्रा यात्रा करतो, नैवेद्य घालतो, नारळ फोडतो, कुणाचंच नाराज नसतं. मात्र जी दुसरं आहे ना ती सगळ्यांचं नाराज असतं. माझ्या सकट काय नाराज असतं, तुमची माझी पित्र नाराज असतात. पित्र काय म्हणतात माहिती का बाळासाहेब महाराज, पित्र म्हणतात आम्ही बांधलेल्या घरात राहतात, आमच्या सातबऱ्यावर जागतात आणि आम्हालाच विसरतात. पित्र नाराज असतात. मग बघा ना एखाद्या गावातल्या पोराला अख्खं गाव मानतं आणि त्याच्या वडिलांना पण अख्खं गाव मानतं, पण त्या पोराचं बापाचं घर जुळतच नाही. अरे जुळेल कसं, पित्र जुळूच देणार नाही. पित्रांना संतुष्ट करायचं असेल तर काय करायला पाहिजे, अन्नदान करायला पाहिजे. महाराज आम्ही तर गरीब आहे, आम्ही कधी एवढ्या 10,000 पंक्ती नाही घालायच्या. माऊली म्हणतात चिमूट भर तांदूळ,
चिमूटभर तांदूळ घ्यायचं, घरातल्या कोणत्या पण कोपऱ्यात किंवा उमऱ्यात टाकायचं, त्याच्यावर शेकडो मुंग्या असतील, सूक्ष्म जीव असतील, ते तृप्त होतात. फक्त टाकते भावना करजे, याचं सारं पुण्य आमच्या पितरांना अर्पण. 21 दिवस करून बघा प्रयोग. तुमच्या घरामध्ये संकट दुःख नाहीशी नाही झाली तर बोला. हा आपल्या माऊलींचा संदेश महाराज. विठ्ठल विठ्ठल तरी पण महाराज ठीक आहे. आता महिला तर करतील तांदूळ दान वगैरे, पण आम्ही घातलं ना पंक्ती घालणाऱ्यांसाठी पण जरा थोडस देऊन जातो. पटकन आपल्याला भजन घ्यायचंय. बघा एक गाव होतं बरं का पोरांना, आता कान देऊन ऐका तुमच्यासाठी हा दृष्टांत. एक गाव होत, 18 वर्षाचं पोरग, आणि त्यांनी ना नवीन हॉटेल टाकलं होतं. आणि त्याच्या हॉटेलात सकाळ आली जर चार जण म्हणले, दादा जरा पाणी देता का? ह्याला वाटलं तर सकाळ चहाचं बिळीचं गिरे गावलं. आणि त्यांनी त्याला पाणी दिलं, त्या चौघांनी पाणी पिलं, पण काहीच घेतलं नाही आणि गेली निघून. पण त्या दिवशी त्यांच्या गावातलं एक जण मेलं. ती म्हणलं पोरग असं कसं काही झालं? जाऊ दे म्हणलं कोणतरी मेलं असं. बरं 4 दिवसांनी ती चौघ आली, म्हणली जरा पाणी देता कसे? हे पोरानं दिलं पाणी, त्याला वाटलं आज तरी काहीतरी घेतलं, पाणी पिलं आणि चौघ परत गेली निघून, काहीच घेतलं नाही. पण त्या दिवशी त्यांच्या गावातली 3 जण मेली. पोरग म्हणलं ती चौघ आल्यावर आमच्या गावातलं कोणतरी मरतय, नक्की ते आहेत तरी कोण. परत त्या 8 दिवसांनी चौघ आली ना, ती म्हणली जरा शेट बीट राहू दे, पाणी देतो, तुम्ही मला सांगा अगोदर तुम्ही नक्की आहेत तरी कोण, तुम्ही आलं तर आमच्या गावातलं कोणतरी मरतय. तेव्हा ती चौघ म्हणत्यात आम्हाला सांगायचा अधिकार नाही, पण तुझा आमच्या पाण्याची उपकार येतात म्हणून सांगतो, पण तू कुणाला सांगायचं नाही वचन दे. पोरग म्हणतो कुणाला सांगणार नाही. अरे आम्ही ना यमदूत आहेत, यमदूत ज्याचं भरतं ना त्याला न्यायला येतो. पोरग हुशार असत. पोरग काय म्हणत, आता ऐका माझं तुमच्यावर उपकार झालेत, आपली मैत्री पण झाली ना, आता एक काम करा, परच्या वेळेस गेला ना माझा कितवा नंबर आहे तेवढं बघून या. तेव्हा त्या आम्हाला सांगायचा अधिकार नाही, पण तुझा आमच्या उपकार येत येतो बघून. ती चौघ जात्यात आणि नंतर परत आली ना 10 दिवसांनी, आल्यानंतर बसत्यात आणि बसल्यानंतर म्हणतात पाणी धरा, पाणी घेत नको म्हणतात, चहा नको, उदासच बसले सर. तेव्हा तर झालंय काय, तिघ काहीच बोलत नाही, सगळ्यात बारक असत. त्याला म्हणतात अरे नक्की का झालंय, का बोला नका. ती बारक तर ढसा ढसा रडायला सुरुवात करत, म्हणते अरे झालंय काय. तर त्यातला एक मोठा म्हणतो अरे आम्ही तुझं मरण बघितले, आणि तुझं मरण कसं आहे, तुझं लग्न होणार आणि तुमच्यात परंपरा आहे, तुझं लग्न झालं तर तुझी बायको तुझ्यासाठी पंचपक्वांचं ताट घेऊन शयन कक्षात वाट बघल, आणि जेव्हा तू 4 पायऱ्यावरती चढायला येशील ना तुझं भला मोठा साप येईल आणि तो तुला तिथं दंश करल. ती पोरग ज्ञानी होता, ठीक आहे ना मरणार तर सगळीच आहेत, पण ही चौथं काय एवढं रडते. ते चौथं का रडते, कारण की ती जी साप बनून चावणार आहे ना ही चौथं चावणार आहे. बघ तुझा आमचे उपकार आहेत, तुला आम्ही जीवनाचा मंत्र सांगतो, तू काही पण कर पण लग्न करू. तसा हाच जीवनाचा मूल मंत्र पाहिजे, लग्न करू. ती म्हणते घरात विषयी निघला लग्नाची काय, मला नंतर करायची नंतर करायची. ती सोलंडली तरी ती लग्नच करत नाही. शेवटी मग आता म्हणलं तू लग्न करत नाही ना, आम्ही आत्महत्या करतो. आई वडिलांच्या हट्टापैकी पोरग लग्न करतात, त्याला माहिती आज माझा अंत आहे. लग्न झालं आणि ती लग्न झालं तर त्याची बायको त्याच्यासाठी पंचपक्वांचं ताट घेऊन शयन कक्षात उभी आहे. ती पोरग तिथं पायऱ्यांपाशी येतो आणि पायऱ्यांपाशी आलं तिथं पायऱ्यांवर भला मोठा नाग येतो. आता नाग ह्याला पाहतो, ही पोरग त्या नागाला पाहते, नागाच्या डोळ्यातून पाणी वाहते का, तर मी ह्यानी मला पाण्याचं अमृत पाजलं आणि मी ह्याला आता विष ओकणार आहे. पण दोघं एकमेकांकडे पाहतात. मात्र माता माऊली त्या पोराच्या घराच्या पाठीमाग त्या दिवशी एक भिल्लीन कुटुंबातली महिला बाळंत झाली झोपडीमध्ये. आणि बाळंतपणाच्या काही वेदना असतात, मृत्यूच्या उमऱ्याला स्पर्श करून येण्यासारख्या वेदना असतात. ती महिला काय म्हणू लागली, बाबा मला आत्ताच्या आत्ता काहीतरी खायला द्या, नाही तर मी नाही जन्मलेल्या बाळालाच खाऊन टाकल. त्या भिल्लीन कुटुंबातल्या घरात काहीच नाही, तुकडा नाही. ते बाबा मोठीने आरोळ ठोकायला लागल्या, कोण आहे का 2 घासाचं जेवण देईल माझ्या दोन माझ्या मुलीला माझ्या नातीला जीव भेटेल, असं मोठ्याने आरोळ ठोकत असतात. ही आरोळ ऐकली कुणी, नववधूनी. ती नववधू खिडकीतून आवाज देते, ओ बाबा इकडे या म्हणते. नवऱ्यासाठी जे ताट होतं ना ते त्या बाबांना देते, आणि ते बाबा घरी गेल्यानंतर त्या महिलेला देतात खायला. आणि आधी तर बघा तो साप 2 पायऱ्या खाली येतो, पोरग 4 पायऱ्यावरती जातो, 4 पायऱ्यावरती गेल्यानंतर तो साप जोरदार त्याला डसतो, आणि डसल्यानंतर त्याला काहीच होत नाही. ती म्हणते असं काय, परत तो नाग परत डसतो, परत काय होत नाही. ती पोरग म्हणतो अरे मी तुला पाणी पाजलं म्हणून तू तुझ्या दैवी कार्यात कशाला काम चुकारपणा करतोय. तो नाग म्हणतो अरे मी
या पृथ्वीवरचं सर्वात घातक विष तक्षक नागाचं मारतोय पण तुला काहीच होईना. त्यावेळेस तिथे दिव्य पुरुष प्रकट होतो म्हणतो या मुलाचं मरण या चौथ्या पायरीवरच होतं, पण याच्या नावाने जे काही अन्न होतं ना ते त्याच्या बायकोनी दोन जीवांना तृप्त करण्यासाठी दान केलं, म्हणून याचं आज इथं मरण टळलं. महाराज मला हेच सांगायचे, जेवढ्या लोकांनी आज सप्तमध्ये पंक्ती दान केल्या ना, तुम्ही विचार काही कल्पना पण करू शकत नाही एवढं पुण्य आज तुमच्या पदरीत पडलं. म्हणून तुम्ही या धर्म मंडपात इथं आज आहात, आणि ज्यावेळेस देव लोकात जाताल त्यावेळेस पण तुम्ही एवढ्या उजळ माथ्याने जाताल ना, तिथं पण तुमचा देवतांच्या मार्फत सन्मानच केला जाईल, कारण तुम्ही संतांना आज इथं अन्नदान केलं आहे. विठ्ठल शेवटचे आपल्याला 20 मिनिटच राहिल्यात, 20 पण 19 मिनिट राहिले, पोर गड्या थांबत नाही बघा. जाता एक प्रश्न सांगतो, मी MBA ला असताना एका पोराने मला आडवा प्रश्न केला, स्वप्नील तुझा देव खरा आहे ना? म्हणलं आमचा देव खरा आहे. मग तुमचा देव खरा आहे तर असं का नाही करत? म्हणलं कसा? सगळ्या लोकांना रोग बाई ठोक शिक्षा का नाही करत? म्हणलं कशी द्यायची रोग बाई ठोक शिक्षा? पोर म्हणलं सोपं आहे, जर कुणी खोट बोललं तुमचा देव खरा आहे ना, जर कुणी खोट बोललं दुसऱ्या दिवशी त्याची जीभच गायब. देव खरा आहे ना असं का नाही करत? म्हणलं पोरग बरोबर बोलते, मला काहीच बोलता नाही आलं, पण मी गीता वाचतो, देवाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. आतापर्यंत देव अर्जुनाला शिकवत होते, अर्जुन म्हणतो देवा तुम्ही म्हणताय पाप केल्यावर नरकात जायचं आणि पुण्य केल्यावर स्वर्गात जायचं ना, मग एक काम करा ना, तुम्ही ना सर्वांना तत्काळ शिक्षा द्या. देव म्हणतात कशी द्यायची? अर्जुन म्हणतो सोपे, बघा आतापर्यंत देव अर्जुनाला शिकवत होता, आता अर्जुन देवाला शिकवतोय. अर्जुन म्हणतो सोपे, देवा जर कुणी कुणाला शिव्या दिल्या दुसऱ्या दिवशी त्याची जीभ गायब करा, जर कुणी चोरी केली दुसऱ्या दिवशी त्याचे हात गायब करा, सगळी लोक सरळ रेषेत चालतील. आता बघा देव म्हणतात अर्जुना तुझा सल्ला मला पटला, पण या शुभ कार्याचा नारळ ना आपण तुझ्याच घरावर फोडू. अर्जुन म्हणतो कसं देवा? देव म्हणतो सोपे अर्जुना, समज उद्या जर तुझ्या पोराने अभिमन्यूने एखाद्याच्या घरी जाऊन धनुष्य बाण चोरून आणला, तसा आत्ताचा अभिमन्यू मोबाईल चोरून आणल, पण समज एखाद्याच्या घरी जाऊन धनुष्य बाण चोरून आणला, तू तुझ्या पोराच्या अभिमन्यूची लगेच हात कापशील का? मग अर्जुन वाईट होतो, काय बोलता देवा, माझा अभिमन्यू आताशी बारकाय, ओ तो बच्चा आहे, अकल का कच्चा आहे, लगेच कुठं हात कापायला होते? मग देव म्हणतात अर्जुना तुझा आणि तुझ्या पोराचा संबंध फक्त या जन्मातला आहे 17-18 वर्षांचा, तरी पण त्याने केलेल्या चुकीच्या कार्यावर शिक्षा देत आणि तुझं हृदय व्यतीत होत आहे, तुला वाईट वाटतंय ना? मग विचार कर, तुझा माझा किंवा तुम्हा सर्वांचा आणि त्या विठ्ठुरायाचा संबंध अनंत काळापासून आहे, त्याला किती वाईट वाटतं तुम्हाला तत्काळ शिक्षा द्यायला. देव पण हेच म्हणतो, कधीतरी कीर्तनाला येत्याल, कधीतरी वारीला येत्याल, देव तुम्हाला आम्हाला चान्स देत चालाय चान्स, मात्र तुम्हाला आम्हाला त्याची जरा पण फिकीर नाही, मात्र ज्या अर्थी तुम्ही या धर्म मंडपात येऊन बसलात माता माऊली, त्यात 100% तुमच्या हृदयामध्ये देवताबद्दल तेवढी प्रीती निर्माण झाली, म्हणून आपण सर्वांनी एकदा मुखाने भगवंताचं नाम घ्यायचे, सर्वांनी दोन्ही हात वरती करून भगवंतासाठी डाळ्या Thank you.
उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तीन चण्याचा भावार्थ झालाय. शेवटचं चण तो बरं म्हणतात की तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावात सापडला. आता फक्त एक मला कळकळची विनंती आता तुम्हाला समजवून सांगायची आणि त्यानंतर आपण शेवटच्या चरणाचं 2 मिनिटात भावार्थ घेणार. विठ्ठल विठ्ठल आज एवढी अवस्था वाईट आहे महाराज. चौकात आपलीच लोक काय काय भाषण ठोकायला उभी राहतात. पहिला शब्द त्यांचा असतो छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आणि पुढे जाऊन म्हणतात तुम्ही अंधश्रद्धा का बाळगता, दगडात काही देव असतो का. अरे सुरुवातीला तुम्ही छत्रपतींचं नाव घेतलं, ज्या छत्रपतींनी प्रत्येक पावलावर जगदंब जगदंब मातेचा जप केला, ज्या छत्रपतींनी उभ्या आयुष्यात कोणत्या सोन्याचा अलंकार मिरवला नाही, फक्त आणि फक्त त्या जगदंब मातेची कवड्याची माळ गळ्यात घातली, ज्या छत्रपतींनी प्रत्येक किल्ल्यावर महादेवाचं मंदिर उभारलं, त्यांचं नाव घेऊन म्हणता का दगडात देव असतो का. नक्की आपल्या समाजाला या लोकांना काय द्यायचंय महाराज. एवढी अवहेलना केली जाते आपल्या देशात आपल्या संतांची आपल्या देवतांची, आपण किती वेळ शांत बसणार. आमची तर एक शाळा आहे महाराज, तुम्हाला बरं झालं आळंदीकर ऐका. आमची तर एक शाळा आहे CBSE पॅटर्न, पुण्याला जाते खळदला एक शाळा आहे. त्या खळदच्या शाळेत पारगाव मधली एक मुलगी 8वीला गेली पोरांनो, तुमची शाळा लय भारी, मी तुमच्या शाळेत आलतो. त्या पुरीला 8वीला गेल्यानंतर पहिल्या दिवशी ना एक लेटर हातात दिलं, त्याच्यावर काय लिहिलं बाळासाहेब माहिती का, की उद्यापासून तुमच्या मुलीच्या कानातलं गळ्यातलं काढा. ह्या आईने फोन केला, मॅडम का काढायचं. मॅडम म्हणाले ते चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. त्या मुलीच्या कानातलं गळ्यातलं आई वडिलांनी काढलं. पुरगी तिसऱ्या दिवशी शाळेत गेली ना, तिसऱ्या दिवशी अजून एक लेटर त्याच्या हातात दिलं आणि त्याच्यावर लिहिलं तुमच्या मुलीच्या पायातले पैंजण काढा. त्या माता मुलीने पुन्हा आहो मॅडम का काढायचं, ते आमची संस्कृती आहे, त्यामुळे आमच्या मुलीची उष्णता कंट्रोल मध्ये राहते. ते मॅडम म्हणले आहो तुमच्या मुलीच्या पायातल्या पैंजणामुळं आमचा क्लास डिस्टर्ब होतो. माता माऊलीने ते पण काढलं आणि ज्यावेळेस आपुढच्या आठवड्यात पोरगी शाळेत गेली ना महाराज, पुरीच्या कपाळाचा गंध पुसण्यात आला. आता मला सांगा आपला गंध काही चोरीला जाणार आहे का, आपल्या गंधामुळे यांचा क्लास डिस्टर्ब होणार आहे. ती फक्त आपल्या मुलांवर हेच बिंबवतात. ही हिंदू संस्कृती दिसते ना, ती फक्त देखावा 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 का आपली हिंदू संस्कृती. आज आपल्या मुलांना सांगण्याची गरज आहे, पोराला आई वडिलांच्या पाया पडायला लावा. पोरग नाही पडत 2 तडाक्या द्या, पण आजी आजोबांच्या आई वडिलांच्या पाया पडायला लावत का. ज्या पोरांचे हात आई वडिलांच्या पायाकडे वळतात महाराज, ती पोर उभ्या आयुष्यात आई वडिलांना कधीच लाथ मारत नाही. तुम्ही पोरांना आई वडिलांना आत्ता सांगतोय तुम्ही हे ज्ञान द्यायला सुरुवात करा. विठ्ठल विठ्ठल अर्धवट मुद्दा राहू नये म्हणून सांगतो. जी लोक पोरांना ऐका, तुम्हाला शाळेत कोण म्हणणार दगडात देव असतो का, त्याला लगेच ही गोष्ट सांगायची का. तुम्हाला आडवी भेटणार आहेत माझ्यासारखी काय काय लोक. बघा ते म्हणले दगडात देव असतो का ना, तर स्वामी विवेकानंद ज्यावेळेस आलते ना भारतात, एका बादशाने त्यांचा पाहुणचार करायला बोलवलं. म्हणजे विवेकानंद मला तुमचा पाहुणचार करायचा, सांगताना सगळी चांगले सर्व धर्म समभाव संत गेले ना. विवेकानंदाने लोको नको इतके कठोर प्रश्न विचारले, विवेकानंद प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सडेतोड दिलं. शेवटी तो बादशाह म्हणतो अहो विवेकानंद जी, काय तुमच्या धर्मातली लोक दगडाची पूजा करतात, दगडात काय देव असतो का. आता ते विवेकानंद होते, विवेकानंदांनी इकडं तिकडं पाहिलं, म्हणले तो फोटो कोणाचा आहे. बादशाह म्हणला माझ्या वडिलांचा आहे. म्हणले घ्या खाली, फोटो खाली घेतला. विवेकानंद म्हणले आता फोटो जमिनीवर ठेवा. फोटो जमिनीवर ठेवला. विवेकानंद बादशाहला म्हणले बादशाह आता फोटोवर थुंका. बादशाह आपल्या वडिलांच्या फोटो थुकल का. बादशाह तयार करून उभा राहिला. ओ विवेकानंद मी तुम्हाला संत समजलो, संन्याशी समजलो, आणि तुम्ही मला माझ्या वडिलांवर थुंकायला लावताय. विवेकानंद इथं कुठं वडील आहे, हा तर काही कागदाने चित्राने रंगाने तयार झालेला फोटो आहे, इथं कुठं वडील आहे. त्यावेळेस तो बादशाह म्हणतो विवेकानंद जी, जरी तुम्हाला हा रंग चित्र फोटो दिसत असला, कागद दिसत असला ना, तरी पण मला माझ्या वडिलांचं अस्तित्व त्यात दिसत. विवेकानंद त्या बादशाला एवढंच, बादशाह जरी तुला तो दगड दिसत असला ना, तरी पण मला माझा त्यात पांडुरंग दिसतो. सांगायची गरज आहे, तर जितकं शक्य तेवढं सांगितलं. शेवटच्या चरणाचा भावार्थ सांगण्यापूर्वी एक छोटासा दृष्टांत
कीर्तन सेवा संपली. एवढा दृष्टांत, कीर्तन तर बाकीचं झाले, मात्र हा दृष्टांत तुम्ही तुमच्या हृदयामध्ये घर करून घेतलं ना, माझं कीर्तन करणं सार्थक झालं. विठ्ठल विठ्ठल 9 मिनिटात, म्हणजे माझं 3 मिनिटात दृष्टांत संपल, मग चाल होईल आणि संपलं कीर्तन. बघा, एक ना 20 वर्षाचा मुलगा होता, आणि त्याला ना पोरांनो कान देऊन ऐका, लय महत्वाचं. त्याला ना किती गाढ होती? 4. ती आपल्याला सगळ्या त्याची 4 गाढ होती. 4 गाढ वजायचं वळायला पोरग, आणि एकदा वळायला गेलो त्याला कळलं अख्ख्या वावरामध्ये माळरानो कोणतीच माणसं नाही, सगळी माणसं गेल्यात कीर्तनाला. ती म्हणलं कीर्तन, ते पण 4 गाढ आणतो गोठ्यात, म्हणतात ती पण जातं कीर्तनाला. कीर्तनाला गेल्यानंतर सगळे शेवट जाऊन बसतं आणि सगळं गाव कीर्तन ऐकत असतं, पण कीर्तन लय रंगात आलेलं असतं. महाराज म्हणतो, जर कुणाला मागचा जन्म आठवायचा असेल, त्यांनी रोज पद्मासनात बसायचं, ओमचं 7 वेळा गुंजन करायचं, आपल्या आज्ञाचक्रावर ध्यान केंद्रित करायचं, काही दिवसानंतर त्याचे प्राणवायूवर ते खेचले जातील, त्याचं आज्ञाचक्र स्पंदन होईल, त्याला ब्रह्म समाधी लागल आणि त्याला मागचा जन्म आठवल. आता ऐकलं कोणी? गाढव वळणारे पोराने. सगळी महाराजांच्या पाया पडून लोक गेली घरी निघून. हे पोरग गेलं, म्हणलं महाराज तुम्ही म्हणलं असं असं केलं, मागचा जन्म आठवल, समजा मी जर तसं तसं केलं मला आठवलं का मागचं जन्म? महाराज म्हणले नक्की आठवल, पण रोज करायचं, खंड नाही पडून द्यायचा. ती पोरग म्हणते मी रोज करणार, आणि रोज जायचं. दुपारची वेळ झाली, गाढव अशी झाडाखाली 4 चरायला सोडायची आणि त्या चौथऱ्यावर बसायचं, ओमचं गुंजन आज्ञाचक्र होत्यान, ओमचं गुंजन आज्ञाचक्र होत्यान. दिवसामागून दिवस निघून गेले, 6 महिने झाले महाराज, आणि एक दुपार अशी उजाडली, अशी 4 गाढव चरायला पुढं सोडल्यात. त्या चौथऱ्यावर ती पोरग बसलं, ओमचं गुंजन केलं, आज्ञाचक्रावर ध्यान केंद्रित केलं, आणि काय सांगू माता माऊली, त्याच्या प्राणवायूवरती खेचले गेले, त्याचं आज्ञाचक्र स्पंदन व्हायला सुरुवात झाली, आणि त्याला लागली ना ब्रह्मसमाधी, त्याला लागला मागचा जन्म आठवायला. त्याला दिसतंय मागच्या जन्मात मी रजपूत ठाकूर होतो, माझं दिल्लीला घर आहे, माझी 2 मुले आहेत, माझी 1 बायको आहे, आणि मागच्या जन्मात मी शून्यातून विश्व निर्माण करून भल्या मोठ्या 4 कंपन्या उभ्या केल्या. डोळे उघडले पुढं 4 गाढव आहेत. म्हणलं देव तुम्ही बरोबर केलं नाही, मला गाढव वळायला ठेवलं, मी नाही गाढव वळणार. महाराज त्याने 4 गाढव टाकली, इकून 2000 रुपये घेतले ना, आता चाललंय कुठं? दिल्लीला त्याला घर आठवलं ना, दिल्लीला गेला. घरी गेल्यानंतर त्याला सगळा एरिया माहित होता, दारापाशी गेला आणि दारावर त्याने थाप टाकली, कशी क्षीरसागर मागा, हा आतून आवाज आला कोण आहे? ही पोरग, आता मागची ती पोरं झाली 40-45 वयाची, म्हणली कोण आहे? ही 20 वर्षाचं पोरग म्हणताय मी तुमचा बाप आहे. म्हणली माझा बाप कसा असेल? ती म्हणजे दादा त्याला ओढऱ्यात, त्याला आतमध्ये वाढला सोप्या बसला. म्हणजे तुला अक्कल आहे का? तुझं 17-18 वर्ष होय, आमचं 40-45 होय, तू कसं काय आमचा बाप असेल? ती पोरग सगळा पुरवी ते सांगलं, तुम्हाला मी ह्या शाळेत शिकवलं, तू आजारी पडला तेव्हा तुला ह्या दवाखान्यात पळवलं, आपल्या अशा भल्या मोठ्या 4 कंपन्या आहेत, सरकारच्या धाडी पडल्या तसं आपण अशा ठिकाणी पैसे पुरले. पोर म्हणले पोरग तर बरोबर बोलते. पोरला ओळख पाठायला लागले, तेवढ्यात आतून आवाज आला काय कालवा चाललंय बाहेर? ते पोरग टाळकून उभं राहिलं, अगं नंदी ये तुझीच वाट बघतोय, मागच्या जन्मातली बायको. ती म्हणली माझ्या नवऱ्याची आवाज होत होती. म्हणली ए कार्ते तुला अक्कल आहे का? तू केवढा मी केवढा? मग ती पोरग नवरा बायकोच्या सगळ्या गुप्त गोष्टी सांगायला लागलं. ती म्हणली ए बाबा गप गप, डोक्याला झाकावर खालीच बसली. म्हणली कळलं माझं मागच्या जन्मातला नवरा आहे. बघा परिस्थिती काय, पोरांना कळलंय मागच्या जन्मातला बाप आहे, बायकोला कळलंय मागच्या जन्मातला नवरा आहे. पोरं म्हणले आता तुमची काय इच्छा आहे? ती पोरग म्हणतं काय इच्छा? म्हणजे मागच्या जन्मात मी तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं सांभाळले, नको नको इतका भ्रष्टाचार केला, शून्यातून विश्व निर्माण केलं, ह्या भले मोठ्या 4 कंपन्या उभ्या केल्या ना, मला माझ्या 4 कंपन्या नावाव करून द्या. बोला भैटेवाल्यांना पोर देतील का? एक पोरग जवळ जात म्हणत हे 4000 रुपये घे, अजून 8 गाढव घे, तिकडच वळत बस तिकडं येऊ. मला एवढंच सांगायचं, आमच्या मौलिकांनी तुम्ही संसार केले, तुम्ही लग्न केले ना, तर तुमची भूमिका या संसारात कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुमच्या पोरांची लग्न होत नाही तोपर्यंत. एकदा का तुमच्या पोरा बाळांची लग्न झाली महाराज, मग काय आम्ही संन्यास घ्यायचं का? संन्यास नाही घ्यायचं. एकदा का तुमच्या पोरा बाळांची लग्न झाली, मग फक्त एक हट्ट सोडून द्यायचा, कोणता? माझ्या घरात मी सांगल तसंच व्हायला पाहिजे, माझ्या सुनानी मी सांगल तसंच वागायला पाहिजे, माझ्या पोरानी मी सांगल तीच पीक वावरात करायला पाहिजे. एवढा अट्टा हास सोडून द्या
राहिलेलं जीवन तुम्ही अगदी सुखाने जगाल विठ्ठल विठ्ठल हेच हे सगळं अध्यात्म आज तुम्हाला ऐकूशी वाटलं. इथं आलं तर घरी न जाता तुम्हाला मन मनामध्ये माझ्याकडे पाहते नाही अक्षरशः डोळ्यामध्ये प्राण आणून ऐकताय ना माता पित्यांनो. हे काही असंच नाही घडत. तुमचं काहीतरी आहे ना ते आज उदयाला आले आणि ते काय उदयाला आले ते अभंगाचं अंतिम चरण. सांगितला फक्त एक महत्त्वाचं सांगायचं जाता जाता की सप्तक ज्या वेळेस आपला संपल काल्याच्या कीर्तनापर्यंत तुमच्या मनामध्ये सारे दृष्टांत ऐकल्यानंतर संतांची वचनं ऐकल्यानंतर काय काय माता माऊलींना काय काय चिमुकल्यांना वाटत आता आम्ही ना माळच घातली पाहिजे. मग त्यावेळेस काय होतं माता माऊली कधी पुरीला ऐ तू माळ घालणार वय येडी का खुळी काय माहिती तुझं लग्न झालं तर तुला कसा भेटेल आणि कसा नाही माळ नको घालू. तुमचं चुकतं इथं का सांगू का तुम्ही ज्या अर्थी म्हणता ना कसा भेटेल आणि कसा नाही तर नक्की समजायचं की तुमच्या मुलीला दारोडच भेटणार का. देव म्हणतो म्हणजे हिला वाटतं की मी कसा पण दिला तरी चालतो हिच्या पुरीला अर्ध्याना देवा ढकलून कसा पण भेटला तर तिची इच्छा नाही माळ घालची घाला घाला माळ देवाला जबाबदारी द्या ढकलून देव घालू तयावरी भार वाहू हा संसार देव पाय देव तिला चांगलाच नवर चांगलाच ही देवावर विश्वास ठेवून घाला. आणि दुसरी गोष्ट काय काय माता मौली होतात महाराज अहो आमच्या शेजारशीने घातली ना माळ तिने माळ घातली दुसरी जी जी पहिल्यापासून माळ होती तिच्यासोबत जायची पण ह्या सप्तेला त्या दोघी बोलतच नाही इथं नाही ना तसं त्या दोघी बोलतच नाही म्हणलं का अहो ती म्हणती खाऊन खाऊन दमलीन देव पूजेला गाळ्यात माळन पोटत तर ऐका
जी म्हणतात ना आपल्या गावठी भाषेत, ज्यांनी कधीच खाल्लं नाही, ज्यांनी हाडच बाटलं नाही ती देवाला प्रिय, देवाला आवडते, त्यांनी कधी खाल्लं नाही. पण ज्यांनी खाल्लंय, ज्यांना त्या पदार्थाची चव माहितीये, तरी पण त्या देवाच्या नावाने उभ्या आयुष्यासाठी त्या पदार्थाचा त्याग केलाय ना, ती देवाला तुमच्यापेक्षा अधिक प्रिय असते. त्यामुळं माळ घालायचं धाडस करा. काल्याच्या कीर्तनाला कोणाच्या का होत्या हाताने तुम्ही घाला, कारण देवाला आपल्याला कधीतरी तोंड दाखवायचे. पुनश्चित आपल्या सर्वांच्या चरणी लीन होतो. मी ज्यांच्यामुळे आज इथं उभं राहू शकलो असे आमचे वैकुंठवासी हरिभक्तपर्यंत शकतात ते जगतात, यांच्या हृदयापासून मी नमन करतो, अभिवादन करतो. मला माहिती नाही ज्यावेळेस बरं का बाळासाहेब भाऊ, ज्यावेळेस मी इथं माझं पहिलं प्रवचन झालं 2000 कोरोनाच्या अगोदर झालतं, आणि त्यावेळेस ना एक जण म्हणलं कोण सूत्रसंचालन तुम्हीच करत असाल, कारण तुमच्याशिवाय कोण नाही. ते काय म्हणलं ते मला अजून पण वाक्य आठवते. पोरांनो, त्यांनी प्रवचन ऐकल्यानंतर म्हणले महाराज तुम्ही पुढल्या वर्षी कीर्तनच करताल. आणि मागच्या वेळेस मी हट्ट केला आमच्या भोईटवाडीतल्या सगळ्या आमच्या दिल्लीतल्यांनी की मला कीर्तन तिकडे होते व 4-8-9 जिल्ह्यात होते, पण मला भोईटीवाडीत कीर्तन करायचे का. तिथं त्या एका सद्ग्रस्त्यांनी तोंडातून मुखातून जो आशीर्वाद निघला ना तो सत्यात उतरला, आणि आज मला ते इथं कीर्तन करण्याचं भाग्य लाभलं. महाराज तुम्हीच असणार, दुसरं कोण असणार, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार बाळासाहेबांसाठी. असे आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. झालेलं सेवा विठुरायचे चरणी अर्पण करतो. आणि त्याचबरोबर आज आम्हाला उत्कृष्ट आळंदीकर सगळे गायनाचार्य भेटले. अक्कलकोटकर महाराज आपल्या हृदयापासून आभार व्यक्त करतो. महाराज आपलं नाव काय? सुधाकर. महाराजांनी इतकं सांभाळून घेतले त्यांना, मलाच माहिती, तुमच्या हृदयापासून आभार व्यक्त करतो. संपूर्ण आळंदीकर आमचे भाऊ, आपले संतोष भाऊ, संतोष भाऊ तुम्हाला नाही विसरणार, तुमच्या मनापासून आभार करतो. धायगुडे महाराज असेल, आमचे सर्व आमचे दिल्लीकर केदारी महाराज असतील, त्यांच्या हृदयापासून आभार व्यक्त, शिंदे महाराज सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे सारी चिमुकली चिल्लर पार्टी, तुम्ही कीर्तन ऐकलं म्हणजे आमचंच भाग्य उजळलं, तुमच्या हृदयापासून आभार व्यक्त करतो. समस्त महिला असतील, पुरुष वर्ग असतील, आज इथं भजनी मंडळ आले, त्यांच्या हृदयापासून आभार व्यक्त करतो. आणि झाले सेवा विठुरायचे अर्पण सेवेला इथेच पुन्हा ज्ञानेश्वर.